मित्रांनो, आपण जर व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा इतर डिजिटल माध्यमं वापरत असाल आणि नुकतीच आचारसंहिताही लागू झालेली आहे, तर मित्रांनो, डिजिटल माध्यमांसाठी आचारसंहिता वेगळ्या प्रकारची असती का असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. मित्रांनो, आपण जर आक्षेपार्ह जर मजकूर किंवा व्हिडिओ डिजिटल माध्यमांवर प्रसारित केला तर आपल्यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते याबद्दलचा काही नियम आहे का? तर मित्रांनो, होय, याबद्दलचे आचारसंहितेचे नियम वेगळेवेगळे आहेत आणि तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे नियम 2021 याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही प्रश्न असतील आपल्या मनात, त्या प्रश्नांचे उत्तर मी देणार आहे. तर यामध्ये थोडी मूलभूत माहिती आपण पाहूया. तर माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमांसाठी आचारसंहिता नियम 2021 नेमके काय महत्त्व आहे? तर गेल्या अनेक वर्षात डिजिटल माध्यमांचा विस्तार हा वाढलेला आहे. नवे ऑनलाईन पोर्टल, OTT मंच अर्थात OTT प्लॅटफॉर्म इत्यादींसारखे अनेक नवीन नवीन घटक आता इंटरनेटवर सामान्यतः आढळत आहेत. हे नियम या सर्व घटकांसाठी संस्थानात्मक रचना देतात, नागरिकांना सक्षम करतात आणि संभाव्य हानिकारक मजकुरापासून लहान मुलांचे संरक्षण तर करतातच, पण त्यासोबतच पत्रकार आणि कलाकारांसह सर्व नागरिकांची भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखतात. डिजिटल माध्यमांमध्ये बातम्यांशी संबंधित व्यक्तींना योग्य ओळख आणि संधी प्राप्त करून देणारच, पण हे नियम देशातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या शाश्वत आणि दीर्घकालीन विकासाची सुनिश्चितता करतात. तर दुसरा एक प्रश्न आपल्या मनात असेल, कोणत्या कायद्याअंतर्गत या नियमांची रचना करण्यात आली आहे, ते नियम संसदेत मांडण्यात येणार आहेत का? तर मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा संसदेत मंजूर झालेला कायदा आहे. हे नियम या कायद्याच्या कक्षेत राहून तयार करण्यात आले असून ते संसदेत पटलावर ठेवले जाणार आहेत अशी माहिती आहे. नंतर आहे की डिजिटल बातम्या प्रकाशक आणि OTT मंच यांच्यासाठी हे नियम कोणत्या तारखेपासून लागू झालेले आहेत? तर हे नियम 25 फेब्रुवारी 2021 पासून लागू झालेले आहेत. या नियमांबाबत तपशीलवार माहिती तुम्ही संबंधित वेबसाईटवर पाहू शकता. नंतर तुमच्या मनात प्रश्न असेल की माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमांसाठी आचारसंहिता 2021 या नियमांच्या कार्यकक्षेत कोणत्या कोणत्या संस्था येत असतील. तर हे नियम बातम्या आणि सध्याकालीन घडामोडींचे प्रकाशक, ऑनलाईन साठवून ठेवलेल्या सामग्रीचे, ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत OTT मंच असे म्हणतात, प्रकाशक आणि मध्यस्थ यांच्यासाठी लागू होतात. तर याबद्दल अजून सविस्तर पाहिल्यास या नियमांचा दुसरा भाग मध्यस्थांशी संबंधित आहे आणि त्याचे परिचालन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे अंमलात येत असते. यातील तिसरा भाग डिजिटल बातम्या प्रकाशक आणि OTT मंचाशी संबंधित असतो आणि ती माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे अंमलात येत असते. तर कोणत्या संस्था डिजिटल माध्यमांवर बातम्या आणि सध्याकालीन घडामोडींच्या प्रकाशकाचे काम करत असतात? ऑनलाईन वर्तमानपत्री, बातम्यांशी संबंधित पोर्टल्स, बातम्यांचे संकलक, बातमीदार संस्था इत्यादींना बातम्या आणि सध्याकालीन घडामोडींचे प्रकाशक म्हटले जाते. यासारखीच कार्य करणाऱ्या इतर संस्था देखील बातम्या आणि सध्याकालीन घडामोडींच्या साहित्याच्या प्रकाशक असतात. ऑनलाईन साठवण साहित्याचे म्हणजेच ऑनलाईन क्युरेटेड कनेक्ट प्रकाशक कोण आहेत? तर यामध्ये ऑनलाईन साठवण केलेल्या सामग्रीचे प्रकाशक सर्वसामान्यपणे OTT मंच म्हणून ओळखले जातात. यामध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, G5, अल्ट, बालाजी इत्यादी उदाहरणांचा समावेश करता येईल. हे प्रकाशक त्यांच्या मंचावर प्रदर्शित होणारे कार्यक्रम, चित्रपट, वेब मालिका इत्यादींचे
प्रकार निश्चित करतात आणि नंतर ते प्रेक्षकांना उपलब्ध करून देत असतात. ऑनलाईन साठवण सामग्री म्हणजे नेमके काय? तर ऑनलाईन साठवण सामग्री म्हणजे OTT मंचावर प्रेक्षकांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिलेले चित्रपट, वेब मालिका इत्यादींसारखे दृकश्राव्य साहित्य. इंटरनेटवरील कोणती सामग्री मागणीनुसार उपलब्ध प्रकारातील म्हणता येऊ शकते तर वापरकर्त्यांनी, वाहकाने अथवा ग्राहकाने, प्रेक्षकाने निवडलेल्या आणि त्यांनी ठरविलेल्या वेळी त्याला उपलब्ध होत असलेल्या सामग्रीला मागणीनुसार उपलब्ध प्रकारातील सामग्री म्हणता येऊ शकते. सर्वसामान्य वापरकर्ते वर्तमान काळातील विविध घटनांबद्दल व्यक्त केलेल्या मतांसह इतर अनेक प्रकारची सामग्री इंटरनेटवर प्रसिद्ध करत असतात, त्यांना देखील प्रकाशक म्हणता येईल का? तर सर्वसामान्य वापरकर्ते जी सामग्री इंटरनेटवर प्रसिद्ध करत असतात ती जर पद्धतशीर व्यापारी उद्देशाने केलेली कृती नसेल तर असे वापरकर्ते बातम्यांचे आणि चालू घडामोडींचे प्रकाशक या सदरात मोडत नाहीत. हे नियम फक्त प्रकाशकांच्या संकेतस्थळांनाच लागू होतात का? तर प्रसारित होणाऱ्या सामग्रीच्या संदर्भात त्या सामग्रीच्या ऑनलाईन प्रसारण पद्धतीचा फरक न पडता प्रकाशकांना हे नियम पाळणे अनिवार्य असते. तर बातम्या आणि सध्याकालीन घडामोडींच्या प्रकाशकांसाठी आचारसंहितेबद्दल माहिती पाहूया. तर भारतीय प्रेस कौन्सिलचे पत्रकारिता आवरण नियम हे संबंधित वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आचारसंहितेमुळे प्रकाशकांवर नवीन निर्बंध लागू होत असतात का? डिजिटल माध्यमांसाठीची आचारसंहिता डिजिटल बातम्यांच्या प्रकाशकांकडून विद्यमान नियमांचे पालन करण्यासाठीची निश्चिती करते, मात्र त्यांच्यासाठी कोणताही नवा कायदा किंवा नियम घालून देण्यात आलेला नाही. काही बातम्यांविषयक संकेतस्थळे पूर्वीपासूनच छापील आणि TV बातम्यांसाठी हे नियम पाळत असतील, पण नवीन आचारसंहिता फक्त त्या नियमांना असं दृष्टिकोन देते की जेणेकरून डिजिटल बातम्या पत्रकारांच्या आदर्श आचरणाचे छापील बातम्यांना लागू होणारे आणि कार्यक्रमविषयक केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियामक कायदा TV लागू होणारे नियम पाळतील आणि बातम्यांच्या माध्यम उद्योगात समान संधी निर्माण करतील. ऑनलाईन साठवणूक केलेल्या सामग्रीच्या म्हणजेच OTT मंच प्रकाशकांसाठी आचारसंहिता असते का? तर OTT मंचासाठीच्या आचारसंहितेत पुढील आपले काही मुद्दे समाविष्ट होतील. प्रतिबंधित सामग्री आणि त्यासाठी मंचाला सावधगिरी बाळगणे आणि दूरदर्शीपणा राखणे हे आवश्यक असते. अशा सर्व सामग्रीशी संबंधित सर्वसामान्य तत्वे असे म्हणता येतील की सामग्रीचे वर्गीकरण आणि सामग्रीची विविध वयोगटावर आधारित श्रेणी निश्चित करणे, सामग्रीच्या वर्गीकरणाचे आणि सामग्रीच्या वर्णनाचे सादरीकरण करणे, लहान मुलांना पाहता येऊ नये अशा विवक्षित सामग्रीपर्यंत पोहोचण्याची मार्ग बंद करण्यासाठी पालकांनी कुलूप बंद करण्याच्या आणि वयाची पडताळणी करण्याच्या यंत्रणेची स्थापना करणे, दिव्यांग व्यक्तींना सामग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संपर्क पद्धती सुधारण्याची उपाय करणे, आचारसंहितेचा भाग म्हणून OTT मंचांनी आचरणात आणण्याची सामान्य तत्वे कोणती असू शकतात? तर आचारसंहितेचा भाग म्हणून OTT मंचांनी आचरणात आणण्यासाठी सामान्य तत्वे अशी सांगता येतील की कोणत्याही कायद्याखाली प्रतिबंधित करण्यात आलेली किंवा सक्षम न्याय क्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाने मनाई केलेली सामग्री प्रकाशित करता येणार नाही. अशी सामग्री जी भारताची एकता आणि अखंडता यांच्यावर परिणाम करेल, राज्याची सुरक्षितता धोक्यात आणेल किंवा संकटात टाकू शकेल, भारताच्या परदेशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांसाठी हानिकारक ठरेल किंवा हिंसेला प्रवृत्त करेल आणि सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करेल, अशा कोणत्याही सामग्रीच्या प्रकाशनाचे परिणाम लक्षात घेऊन आणि योग्य सावधगिरी तसेच दूरदर्शीपणा बाळगणे आवश्यक असते. भारताचे अनेक जाती आणि विविध धर्मीय संदर्भ लक्षात घ्यावे आणि कोणत्याही जाती अथवा धर्माच्या गटाची कार्य, श्रद्धा, विशिष्ट पद्धती किंवा दृष्टिकोन यांच्या बाबतीत योग्य सावधगिरी तसेच दूरदर्शीपणा बाळगावा. ऑनलाईन साठवण सामग्रीसह कोणते विविध घटक प्रदर्शित करावे लागतील? तर OTT मंचावर वयावर आधारित सामग्रीचे श्रेणीकरण आणि प्रत्येक सामग्रीसाठी या कार्यक्रमासाठी तसेच वेब मालिकेसाठी सामग्रीचे वर्णन जाहीर करणे आवश्यक असते. गरज असेल तर प्रकाशकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या विवेकी निर्णयासाठी सल्लावजा सूचना देखील प्रदर्शित केली पाहिजे. पंचस्तरीय वयावर आधारित वर्गीकरण निकष करण्यासाठी
कोणत्या पायऱ्या आहेत, याची ग्राहकांना कशी मदत होते, तर आंतरजातीय पद्धतीवर पेटलेले व आधारित वर्गीकरण निकष संभाव्य संवेदनशील किंवा धोकादायक सामग्रीपासून लहान मुलांचे संरक्षण करतात. शिक्षण आणि माध्यमे लहान मुलांच्या मनाला विकसित करून आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे लहान मुलांना बघण्यासाठी परवानगी देता येईल अशी सामग्री ठरविण्यासाठी वयावर आधारित 5 श्रेणी पद्धतीची रचना पालकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. तर ऑनलाईन साठवून सामग्री वर्गीकृत करता येईल अशा कोणत्या विविध वयावर आधारित श्रेणी निश्चित केल्या आहेत? तर ऑनलाईन साठवून सामग्री ही विविध वयावर आधारित श्रेणींमध्ये वर्गीकृत करता येईल. तर पहिला मुद्दा आहे की वयाचा मुद्दा लक्षात न घेता कोणत्याही निर्बंधाविना पाहता येईल आणि कुटुंबस्नेही असेल अशी सामग्री, याला वर्गीकरण यूमध्ये विभागले जाते. 7 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पाहण्यासाठी योग्य, 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी पालकांचे मार्गदर्शन आवश्यक हे U/A 7+ या वर्गीकरणामध्ये येईल. नंतर 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पाहण्यासाठी योग्य, 13 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी पालकांचे मार्गदर्शन आवश्यक तर U/A 30+ या वयोगटात हे येतील. 16 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पाहण्यासाठी योग्य, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी पालकांचे मार्गदर्शन आवश्यक याला U/A 16+ यामध्ये विभाजित करता येईल. फक्त प्रौढ व्यक्तींनी पाहण्याकरता प्रतिबंधित तर ए कॅटेगरीमध्ये हे येणार आहे. OTT मंचावर काही नियंत्रक बंधने असतात का? या नियमांमध्ये नियंत्रक बंधने घालण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. OTT मंचावरील सामग्री मंचाकडून वर्गीकृत केलेली असते. सामग्रीच्या वर्गीकरणासाठी कोणते घटक विचारात घेतले जातात? तर सामग्रीचे वर्गीकरण हे काही घटकांच्या आधारावर केले जाते, जसे की संकल्पना आणि संदेश, हिंसा, नग्नता, अश्लीलता, भाषा, अंमली पदार्थ आणि शिवीगाळ याचा वापर आणि भीतीदायक गोष्टी नियमांच्या परिशिष्टात याचे वर्णन केलेले असते. तर कार्यक्रमाच्या सामग्रीच्या वर्णनात कोणते तपशील नमूद करणे आवश्यक असतात? सामग्रीच्या वर्णनात चित्रपट, वेब मालिका इत्यादींच्या विविध पैलूंचे वर्णन असायला हवे. हे पैलू बेकायदेशीर अथवा हानिकारक गोष्टींचे नियंत्रण, अनुकरणीय वर्तणूक, नग्नता, अश्लीलता, हिंसा, भय, धमकी, भीतीदायक गोष्टी इत्यादींशी संबंधित असू शकतात. लहान मुले संभाव्य संवेदनशील सामग्री पाहणार नाहीत याची बाबी खात्री कशी बाळगायची? तर U/A 13+ किंवा त्यापेक्षा उच्च श्रेणीतील सामग्रीसाठी OTT मंच पालकांद्वारे सामग्री कुलूप बंद करता येण्यासारखा नियंत्रण प्रणाली लागू करतात. ए दर्जाच्या सामग्रीसाठी हे मंच अशा सामग्रीच्या दर्शकत्व पात्रतेसाठी विश्वसनीय वय पडताळणी यंत्रणा लागू करतात. नवे नियम भारतात OTT उद्योगाच्या वाढीला कसे प्रोत्साहन देतात? हे नियम डिजिटल माध्यम परिसंस्थेचा आणखी विकास करायला प्रोत्साहन देतात. भक्कम संस्थात्मक यंत्रणा गुंतवणूक आमंत्रित करायला मदत करतात. रोजगार निर्मिती करतात आणि विशेष करून OTT क्षेत्राच्या आणि सामान्यतः स्पर्धक दृकश्राव्य सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना देतात. तर प्रस्तावित आचारसंहिता कलात्मक स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेला कशा प्रकारे उत्तेजन देतात? केंद्र सरकार नागरिकांचे कलात्मक स्वातंत्र्य आणि भाषा तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांप्रती वचनबद्ध आहे. नवे नियम केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या कोणत्याही सहभागाविना OTT मंचावरील प्रदर्शनीय सामग्रीविषयी स्वयं वर्गीकरण देऊ शकतात. या संदर्भात नियमांमधील प्रमाणीकरणासाठी विस्तारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली असतात. म्हणून हे नियम कलात्मक सर्जनशीलतेच्या आविष्काराच्या तसेच मनोरंजन क्षेत्रात दर्जात्मक सामग्रीच्या विकासाच्या अधिक संधी निर्माण करतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर इतर कोणत्याही माध्यमांमध्ये आक्षेपार्ह असे मजकूर प्रसारित करू नये, जेणेकरून आपल्याकडून आचारसंहितेचा भंग हा डिजिटल माध्यमांमध्ये होणार नाही आणि तसाही होणार नाही. तर मित्रांनो, सावधगिरी बाळगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.